दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील ग्रामदैवत श्री रामलिंग चौडेश्वरी मंदिरात राष्ट्रीय विणकर दिनानिमित्त लिंगायत हटकर कोष्टी समाज संस्थेच्या वतीने 10वी 12वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य लिंगायत हटकर कोष्टी समाज संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार वसवाडे, संचालक प्राध्यापक चिंतामणी पारिशवाड, सचिन हळदे, निलमनगर शरण मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी, परमेश्वर जवळकोटी, शंकरराव बेले, महिला अध्यक्ष सुनंदा अष्टगी, उपाध्यक्ष प्राध्यापक शीतल वांटरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ हिटनळी, सुरेखा होळीकोटी, अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिवानंद चितली, प्रसिद्ध उद्योजक इचलकरंजी, राजू कोंडूर, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष शंकर खैराटे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी हटकर कोष्टी समाजाचे आराध्य दैवत श्री देवरा दासमय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार SRC तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आला. हटकर कोशी समाजातील 10वी 12वीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. हटकर कोष्टी समाज बांधवांनी एकमेकांमधील मतभेद बाजूला ठेवून समाजाची प्रगती साधावी, शिक्षणाशिवाय क्रांती होत नाही, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन यश मिळवावं, आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर करावं असं मनोगत यावेळी उपस्थित मान्यवरांनी केलं. दरम्यान महाराष्ट्र राज्य लिंगायत हटकर कोष्टी समाज संघटनेच्या माध्यमातून विखुरलेल्या समाज बांधवांना एका छताखाली आणण्यासाठी संघटना प्रयत्नशील करीत आहे. समाजातील युवकांना तसंच महिलांना आर्थिक सक्षमीकरण करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचं राज्याध्यक्ष डॉक्टर नंदकुमार वासवाडे यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी राजकुमार कोंडे, सिद्धाराम चिंचोळे, चेतन अंकल, वीरकुमार रोटे, SRC तरुण मंडळ, महिला प्रवर्ग, पंच कमिटीचे पदाधिकारी गावातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संगन्ना खैराटे, आभार प्रदर्शन माजी मुख्याध्यापक मल्लीनाथ कळणी यांनी केले. Thank you.